नमस्कार, फेसबुक लाइव सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच स्त्रिया योनिस्त्राव म्हणजे वजायनल डिस्चार्ज किंवा अंगावरून सफेद पाणी जाणे ही तक्रार घेऊन डॉक्टरकडे जातात. वजायनल डिस्चार्ज का होतो, इन्फेक्शनची लक्षणे काय असतात, याविषयी माहिती द्यायला आज आपल्यासोबत डॉक्टर सनिता चौबे मिश्रा, गायनेकोलॉजिस्ट अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. योनिस्त्राव एक्झॅक्टली काय असतो आणि तो का होतो? जसं आपल्या शरीरावर आपल्या तोंडात अनेक ग्रंथी असतात, तसंच आपल्या योनीमध्ये आणि सर्विक्स म्हणजे पिशवीच्या तोंडावरही अनेक ग्रंथी असतात. या ग्रंथींचा स्त्राव म्हणजेच वजायनल डिस्चार्ज. म्हणजे योनिस्त्राव होणे हे नॉर्मल आहे का? येस, योनिस्त्राव म्हणजे वजायनल डिस्चार्ज एकदम नॉर्मल आणि सामान्य घटना आहे. नॉर्मल वजायनल डिस्चार्जला ल्युकोरियाही म्हणतात. ते वजायनल डिस्चार्जची मात्रा आणि त्याची सुसंगतता म्हणजे कन्सिस्टन्सी कशी आहे ही आपल्या पाळीच्या दिवसावर अवलंबून असते. ओव्हुलेशनच्या दरम्यान हा स्त्राव खूप जास्त पाण्यासारखं आणि क्लिअर होतो. कधी कधी आपले कपडेही ओले होऊन जातात. कधी कधी ओव्हुलेशनच्या दरम्यान ब्लड स्टेन वजायनल डिस्चार्जही असतो. त्याच्यानंतर हा स्त्राव कमी आणि घट्ट होत जातो. स्ट्रेस, एक्सरसाइज, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत असताना म्हणजे गर्भनिरोधक गोळी घेत असताना किंवा संबंध ठेवल्यानंतर या काही परिस्थितीत योनिस्त्राव खूप जास्त होतो. डॉक्टर, लॅक्टोबॅसिली म्हणजे काय? लॅक्टोबॅसिलाय हे एक मायक्रोस्कोपिक जीव असतात जे आपल्या योनीमध्ये असतात. हे जीव आपल्या योनीची ॲसिडिक स्थिती म्हणजे ॲसिडिक पीएच राखण्यास मदत करतात. त्याच्यामुळे वजायनल इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. ते प्रोटेक्टिव्ह असतात. डॉक्टर, वजायनल इन्फेक्शनची लक्षणे काय असतात? ओटीपोटात नेहमी दुखणे, जळजळ होणे किंवा खाज येणे, वजायनल डिस्चार्जला व्हाईट वास येणे, कडी म्हणजे फाटलेल्या दुधासारखा डिस्चार्ज किंवा पिवळा हिरव्या रंगाचा डिस्चार्ज, संबंध ठेवल्यानंतर ब्लड स्टेन डिस्चार्ज किंवा त्या डिस्चार्जला व्हाईट वास येणे, हे सगळे वजायनल इन्फेक्शनची लक्षणे आहेत. डॉक्टर, वजायनल इन्फेक्शनचं निदान कसं करायचं? पेशंटची तक्रार, स्पेक्युलम एक्झामिनेशन करून आणि गरज पडली तर ते डिस्चार्ज चेकअपसाठीला पण पाठवू शकतो. स्पेक्युलम एक्झामिनेशन म्हणजे योनी मार्ग आणि पिशवीचं तोंड तपासून घेणे, स्त्रावचा रंग कसा आहे, त्याची सुसंगतता कशी आहे हे बघणे, पॅप स्मिअर. जर आपल्याला स्पेक्युलम एक्झामिनेशनमध्ये पिशवीच्या तोंडावर काही जखम दिसली, काही ग्रोथ दिसलं तर ते तपासणीसाठी पाठवणे. योनिस्त्राव डिस्चार्जला पण आपण मायक्रोस्कोपिक चेकअपला पाठवू शकतो. डॉक्टर, वजायनल इन्फेक्शनचा उपचार कसा केला जातो? वजायनल इन्फेक्शनच्या उपचारासाठी योनीमध्ये ठेवायला कॅप्सूल देऊ शकतो, क्रीम्स देऊ शकतो योनीमध्ये आणि बाहेरच्या बाजूला लावायला, ओरल मेडिकेशन्सही देऊ शकतात आणि लॅक्टोबॅसिलायचं ग्रोथ वाढवण्यासाठी पण मेडिसिन्स देऊ शकतो. जर वजायनल इन्फेक्शन परत परत होत असेल तर? वजायनल इन्फेक्शन जर परत परत होत असेल तर पेशंटचं ब्लड शुगर लेवल टेस्ट करणे अत्यावश्यक असते, कारण डायबिटीजमुळे वजायनल इन्फेक्शन परत परत होऊ शकतो. अजून मेल पार्टनरचं तपासणी करणं पण खूप गरजेचं असतं, कारण कधी कधी मेल पार्टनरला इन्फेक्शन होतो आणि संबंध ठेवल्यानंतर तो इन्फेक्शन फिमेलला होऊ शकतो. डॉक्टर, आपण महिलांना काही बोलू इच्छिता? मला फक्त हेच सांगायचं आहे की वजायनल डिस्चार्ज एकदम नॉर्मल घटना आहे. नॉर्मल वजायनल डिस्चार्जला ल्युकोरिया असे म्हणतात. जर इन्फेक्शनची लक्षणे आली तर डॉक्टरांकडे प्लीज चेकअपसाठी जायचं. लोकल हायजीन मेंटेन करायला, जागा स्वच्छ आणि ड्राय ठेवा. फक्त नॉर्मल पाणी ॲट रूम टेम्परेचरचा वापर करायचा. वजायनल वॉश, डेटॉल, सॅव्हलॉन हे सगळ्या गोष्टींचा वापर
कमीत कमी करायचं आणि रेग्युलर चेकअप करायचं, हेच मला सांगायचं आहे. नमस्कार.